अशक्य ते शक्य या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे आदरणीय आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय भगतसिंह जी कोश्यारी, मंचावर उपस्थित एअर व्हाईस मार्शल आदरणीय एस आर सिंग जी, वीरमाता अनुराधाताई गोरे, हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्यांनी अतिशय महत्वाचा वाटा उचलला त्या माननीय मंजू वहिनी लोढा, आमचे सहकारी माननीय मंगल प्रभातजी लोढा, आज ज्यांचा आपण सत्कार केला ते भारतीय सेनेचे अतिशय वीर आहे आणि ज्यांच्यावर आम्हाला गर्व आहे, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे, असे आमचे सैनिक अधिकारी आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंना, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी कारगिल विजय दिनाच्या अतिशय मनापासून शुभेच्छा देतो आणि आज या दिनाच्या निमित्ताने कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या आमच्या सर्व वीर सैनिकांना त्यांच्या परिवाराला या ठिकाणी नमन करतो. खरं म्हणजे अनुराधाताईंनी एक अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा ग्रंथ अशक्य ते शक्य आपल्या समोर आणलाय. मी त्यांचे आणि ग्रंथालीचे मनापासून आभार मानतो, कारण कारगिल युद्धाच्या अनेक कथा या आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत, त्याच्यावर अनेक पुस्तकं ही प्रकाशित झाली आहे, पण या पुस्तकाचं वेगळेपण हे आहे की ज्या गोष्टी जशा घडलेल्या आहेत तशा मांडण्याचं काम या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून झालंय. कुठल्याही प्रकारचं ड्रमॅटायझेशन न करता, कारण त्या घटनाच इतक्या चित्तथरारक आहेत की त्याला वेगळं ड्रमॅटायझेशन करण्याची आवश्यकता नाहीये, पण ते मांडत असताना त्या वीराचं व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं, त्यांच्या परिवाराची मानसिकता आपल्या समोर येते, त्यांचं बॅकग्राऊंड आपल्या समोर येतं आणि त्या युद्धाच्या वेळेची मानसिकता देखील आपल्या समोर येते आणि म्हणून अतिशय वेगळं अशा प्रकारचे पुस्तक आहे. यामध्ये केवळ युद्धकथा नाहीये, तर ऑपरेशन विजय असेल, ऑपरेशन तलवार असेल, याचे टप्पे काय होते, याकरता किती वेगवेगळ्या प्रकारे प्रिपरेशन्स करण्यात आल्या होत्या, याची सगळी माहिती ही या ठिकाणी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला मिळते. आणि विशेषतः जे त्यांनी सांगितलं की ऑपरेशन विजय हे ऑपरेशन भद्रला उत्तर होतं आणि ऑपरेशन भद्र काय आहे हे देखील आपल्याला या पुस्तकाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते कारगिल पुरतं मर्यादित नव्हतं, तर हे ऑपरेशन भद्र अमर्यादित अशा प्रकारचं ऑपरेशन आहे जे आजही चाललंय आणि आपल्याला प्रत्येक वेळी त्याच्यावर विजय मिळवावाच लागेल, हे देखील या माध्यमातून आपल्या समोर आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. एवढंच नाही तर एका युद्धाकरता किती वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात, वेगवेगळे लोक त्या ठिकाणी लागतात, इंजिनियर्स लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे लागतात, किती आपण त्या ठिकाणी काम केलं, रस्ते तयार केले, पुलं तयार केली, किती मशीन्स आपण त्या ठिकाणी सुधरवल्या, आपले वेगवेगळ्या प्रकारचे जे काही मशीन्स होत्या त्याला कशा प्रकारे आपण अद्ययावत केलं, अशा सगळ्या गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी समजतात. आणि मला असं वाटतं की अनेक ग्रंथ कारगिल युद्धावर असतील, पण त्यातला एक समग्र सर्व प्रकाराने कारगिल युद्धाकडे पाहणारा ग्रंथ म्हणून अशक्य ते शक्यकडे आपल्याला पाहता येईल. जसा उल्लेख या ठिकाणी झाला की खरोखर अतिशय कठीण अशा प्रकारची लढाई होती, पाकिस्तानी सैनिक खूप उंचीवर होते, आपल्या सैनिकांना खालून ती उंची गाठून त्यांच्याशी लढावं लागत होतं आणि अशाही परिस्थितीत
त्या अतिशय कडाक्याच्या थंडीत त्या बर्फामध्ये रात्रीच्या वेळी पूर्ण अंधारामध्ये एक एक शिखर चढत जायचा आणि त्या ठिकाणी एकेका चौकीवर कब्जा घ्यायचा, ही इतकी चित्तथरारक अशा प्रकारची संपूर्ण कथा या कारगिल युद्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे तर कारगिल युद्धामध्ये शहीद झालेले आपले अधिकारी किंवा जवान जे असतील यांचं ऍव्हरेज वय आपण बघितलं तर 20 ते 26 वर्षातलं आहे. म्हणजे ज्यांनी जग तसं आजच्या लौकिक भाषेत म्हटलं तर बघितलेलं नाहीये, पण मातृभूमीकरता समर्पणाची त्यांची भावना इतकी प्रचंड आहे की त्या प्रचंड भावनेतनं हे सगळे लोक आज त्या ठिकाणी लढताना शहीद झाले. मागच्या कारगिल विजय दिनाला एक कार्यक्रम आम्ही केला होता आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक फेसबुक लाईव्ह केलं होतं आणि आमचे आमदार सुनील राणे आणि मी असं आम्ही दोघांनी या आमचे जे कारगिलचे जे वीर आहेत जे शहीद आहेत या शहीदांनी त्यांच्या घरी पाठवलेली पत्र ही वाचण्याचा आम्ही कार्यक्रम केला होता. आणि मला असं वाटतं की एखाद्या समाजामध्ये शौर्य जर स्थापित करायचं असेल तर इतर कथा सोडून द्या, ती पत्र जरी आपण वाचायला दिली तरी त्या पत्रातनं तिथल्या परिस्थितीमध्ये त्यांची देशभक्ती ही कशी जाज्वल्य आहे, ती कशी जागृत आहे हे आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं. आज आपण बघतो 20 वर्ष 22 वर्ष 23 वर्ष काही वय नाहीये, पण या वयातही त्यांची प्रगल्भता आणि देशाच्या प्रती त्यांची कमिटमेंट ही खरोखर मला असं वाटतं की इतकी प्रचंड आहे. त्या ठिकाणी कॅप्टन नचिकेत असतील, मेजर चंद्रभूषण द्विवेदी, सौरभ कालिया, हवालदार जयप्रकाश सिंग ठाकूर, कॅप्टन शशिभूषण धिलदिया, जेरी प्रेमराज, लेफ्टनंट योगेश कुमार जोशी, कर्नल उदय बारावरकर, अशा अनेक लोकांच्या या सगळ्या कथा आणि त्यांची पत्र ही ज्यावेळेस आम्ही वाचली त्यावेळेस मला असं वाटतं की आपल्याला त्यावेळेस लक्षात येतं की आज आपलं जे अस्तित्व आहे त्या अस्तित्वाकरता कोण कोण संघर्ष करताय, कशा प्रकारचा संघर्ष करते. आणि आम्हाला आपल्या सैन्याचा अभिमान आहे, ज्याचा उल्लेख झाला की भारतीय सैन्यामध्ये असीमित अशा प्रकारची ऊर्जा आहे आणि देशभक्ती आहे. आणि म्हणून आमचं सैन्य कधी जिंकलं नाही. भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासानंतर जी काही युद्ध झाली या युद्धांमध्ये आम्ही रणनीतीमध्ये कुठेच हारलो नाही, आम्ही रणनीतीत नेहमी जिंकलो. आम्ही कधी कधी मागे गेलो ते कूटनीतीमध्ये मागे गेलो, रणनीतीमध्ये आमच्या सैनिकांनी आम्हाला जे जिंकून दिलं होतं तेही कधी कधी आम्ही शाबीत ठेवू शकलो नाही, ते आम्ही मिळवू शकलो नाही, किंवा आम्ही जिंकलेलं देखील अनेक वेळा गमावलं. हे आमच्या कूटनीतीचा हा जो काही एक प्रकारे धक्का होता. कारगिलचं युद्ध हे एक असं युद्ध होतं की ज्या युद्धामध्ये रणनीती देखील जिंकली आणि कूटनीती देखील जिंकली. कारगिलच्या युद्धामध्ये आम्ही युद्ध तर जिंकलोच, पण भारताची 1 इंच जमीन देखील आम्ही ही पाकिस्तानला घेऊ दिली नाही, कोणाच्या कब्जात जाऊ दिली नाही. यापूर्वी देखील आम्ही अनेक वेळा जिंकलो, पण दुर्दैवाने तह करताना आम्ही काही गोष्टी सोडून दिल्या, काही कोणावर टाकून दिल्या, काही युनायटेड नेशनमध्ये नेल्या, आणि आजही त्या जखमा पुन्हा एकदा आम्हाला कशा प्रकारे त्रास देतात हे आपण बघितलंय. अटलजी एकदा फार सुंदर शब्दात म्हणाले होते की चीन छीन देश का गुलाब ले गया, ताशकंद मे वतन का लाल सो गया, हम सुलह की शक्ल सवारते रहे और जीत जीत करके बाजी हारते रहे. हे जे अटलजींचं वाक्य होतं आमच्या सेनेने हे दाखवून दिलं की रणनीतीमध्ये कूटनीतीमध्ये कुठेही आता आम्ही मागे राहणार नाही. आणि मग डोकलाम असो की गलवान असो, भारताची नवी ताकद काय आहे ही आम्हाला पाहायला मिळाली. आमच्या सैन्याची ताकद होतीच, आमच्या सैन्यामध्ये ही ऊर्जा होतीच, पण त्याला तशा प्रकारचा कूटनीतिक आणि राजनीतिक पाठिंबा देखील हवा होता. तो देखील ज्यावेळेस प्राप्त झाला त्यावेळेस डोकलाम असो की गलवान असो, चीनला देखील लक्षात आलं की नवा भारत आहे, आता हा भारत आपल्या बाहेर जाऊन आपल्या सीमेच्या बाहेर जाऊन देखील आपल्या देशाची रक्षा करू शकतो. आणि मला असं वाटतं हे जे काही नवीन भारताचं रूप आहे हे खऱ्या अर्थानं आपल्या सगळ्यांना सुखावणार तर आहेच, पण आमच्या सेनेच्या बद्दल आमच्या मनातल्या ज्या भावना आहेत
त्या भावना वाढवणार, ते द्विगुणित करणार, आमच्या भावना या खऱ्या अर्थानं त्यांच्या समोर नतमस्तक करणार, अशा प्रकारचे नवीन स्वरूप आहे. आणि म्हणून आजच्या या प्रसंगी खरं म्हणजे मी अनुराधाताईंचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं अभिमन्यूचा वारसा चालवणं हे तर काही कठीणच आहे, पण सुभद्रेचा वारसा चालवणं हे देखील त्यापेक्षा कठीण आहे. आणि हा सगळा वारसा आज चालवण्याचं काम तुम्ही करतात म्हणून तुमच्याही बद्दल आम्हाला अतिशय मनापासून अभिमान आहे. आणि ज्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आमच्या युवांना प्रेरित करण्याचं काम तुम्ही केलं, आमच्या सैन्यामध्ये युवा आले पाहिजे, ज्यावेळेस एक वीर माता जाऊन त्या युवांना सांगते आणि त्यांना प्रेरित करते, त्यावेळी जी प्रेरणा त्या युवांना मिळते ही खरोखर देशाच्या प्रती एक मला असं वाटतं मोठी सेवा ही ताईंनी केली आहे. त्यांची आठही पुस्तकं ही अतिशय मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांना विचार करणारा लावलेली आहे. आणि आम्ही आता तुमच्या नवीन पुस्तकाची या ठिकाणी वाट पाहतो, कारण आतापर्यंत आमच्यावर आक्रमण कसे झाले याच्यावर ग्रंथ अनेक झाले, पण तुम्ही पहिल्यांदा असा ग्रंथ तयार करतात की आक्रमणाला आम्ही उत्तर कसं दिलं. आमची ऊर्जा, कारण इतिहासाने आणि इतिहासकारांनी आमच्यावर अन्याय केलाय, आमच्या वीरांवरही अन्याय केला. शेवटी अनेक वेळा जिंकणारे इतिहास लिहितात आणि आक्रांते इतिहास लिहितात, आणि आक्रांत्यांनी लिहिलेला इतिहास आजही आपण शिकतो आणि त्यामुळे आपली ऊर्जा काय होती, आपलं शौर्य काय होतं हे आपल्याला माहिती नाहीये, पण ते शौर्य समोर आणावं लागेल, आपली ऊर्जा आणावी लागेल, आणि ती ऊर्जा आणि आपलं शौर्य हे समोर आणण्याचं काम तुम्ही करतात. मला विश्वास आहे आपण या ठिकाणी आजही मंजू वहिनींनी मंगलजींनी पुढाकार घेतला आणि निश्चित पुढच्याही आपल्या पुस्तकाकरता ते पुढाकार घेतील. माझी एवढीच विनंती आहे की त्याही वेळी मला विसरू नका, मला जरूर त्यावेळी आपण बोलवा, मला फार आनंद होईल. मी पुन्हा एकदा आपले अतिशय मनापासून आभार मानतो, माननीय राज्यपाल महोदयांचे आभार मानतो आणि या चांगल्या कार्यक्रमाला या ठिकाणी मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले आभार मानून माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.